मंत्री नितीनजी गडकरी यांनी गावातील महिलांना सक्षम करण्याकरिता एक प्रकल्प सुरू केला आणि या प्रकल्पामुळे हळूहळू गावाचं मात्र चित्र पालटायला लागलं आणि आता मात्र या युनिटमुळे त्या गावाला एक वेगळी ओळख मिळायला लागली. आजच्या आपल्या स्मार्ट विलेजमध्ये बघायचं आहे हे गाव कसं काय स्मार्ट विलेजकडे वाटचाल करत आहे. चला तर मग बघूया. आपलं गाव सर्व दृष्टीने आदर्श आणि चांगलं झालं पाहिजे हा संकल्प आज आपण सगळ्यांनी केलेला आहे. नागपूर जिल्ह्यातलंच नाही तर महाराष्ट्रातलं एक आदर्श गाव हे पाचगाव म्हणून करण्याचा आपण सगळेजण म्हणून प्रयत्न करू. भारतीय पारंपरिक उद्योग म्हणून ज्याची कोणी एकेकाळी ख्याती होती तो उद्योग म्हणजे हातमाग. गांधीजींनी दिलेल्या स्वदेशीच्या नाऱ्यानंतर एकेकाळी सुगीचे दिवस होते पण काळाच्या ओघात हाच उद्योग आता मागं पडू लागलाय. आजची युवा पिढी याकडे बघेनाशी झाली. या उद्योगाला पुन्हा चांगले दिवस यावे यातून रोजगार निर्मितीचं नवं दालन खुलं व्हावं या हेतूनं पुढाकार घेतला केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी यांनी. नागपूरहून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरेड रोडवरील पाचगावला सांसद दत्तक ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेऊन या गावाच्या विकासाला प्रकाशाची वाट दिली. त्यातही गावाचा विकास होताना गावातील महिलांचं सबलीकरण व्हावं त्यांना आर्थिक आत्मनिर्भर करण्याच्या हेतूनं विणकर सेवा केंद्राची स्थापना करून एक नवं उदाहरण जगापुढे मांडलं. पाचगाव में यहाँ बहुत सी महिलाएं जिनको काम धंधे नहीं थे, खेती में काम नहीं मिलते था और बाहर भी काम नहीं मिलते था, तो जब गडकरी साहब ने ये पाचगाव दत्तक लिया तो सबसे पहले उन्होंने देखा कि यहाँ की महिलाओं का विकास हो, ये गांव का विकास हो, तो उसके लिए उन्होंने यहाँ पे क्लस्टर स्वयं उनके VIP कोटे से ये क्लस्टर सैंक्शन हुआ और इसके लिए 1,67,00,000 रुपये सैंक्शन हुए जिसके अंतर्गत ये समर्थ के प्रोग्राम चल रहे हैं ट्रेनिंग के. तो अभी तक यहाँ 80 महिलाओं को ट्रेनिंग दी गई है बुनाई की और सब लोग यहाँ काम कर रहे हैं और करीब करीब 80 महिलाओं को अभी एक्सेसरीज और लूम भी दे रहे हैं जिसका ऑर्डर दे चुके हैं हम. ये अगले सप्ताह में इनको सप्लाई हो जाएगा. तो इससे क्या होगा कि हर महिला के पास में अपनी बुनाई की मशीन रहेगी और वो अपना स्वयं रोजगार करके अपने सामर्थ्य बनेंगे और अपने पैरों पे खड़े रहेंगे और उनका स्वतः यानी खुद का एक बिजनेस होगा. हँडलूम क्लस्टर अंतर्गत वस्त्रोद्योग मंत्रालयातून या प्रकल्पाला मंजुरी मिळवून देत सुमारे 1,68,00,000 निधी उपलब्ध करून दिला ज्यातून पाचगावातील महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आणि आर्थिक विवंचनेतून त्यांची सुटका झाली. पाचगावच्या या 40 महिलांना समर्थ योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिलं जातं. शिका आणि कमवा म्हणजेच अर्निंग व्हाइल लर्निंग या तत्वावर या महिलांना प्रशिक्षणासोबत प्रतिदिवस 210 रुपये मानधन दिलं जातं. आता एक्सपिरियन्स आल्यासारखं वाटते असं की आम्ही शिकलो बा तर आमच्यापासून आम्ही दुसऱ्यांना फायदा करून देऊ शकतो किंवा शिकवू शकतो असं आम्हाला वाटते असं. आणि याच्यानंतरही पण हे काम का चालत राहू आणि आम्ही असेच काम करत राहू वाढत राहू काम हे अशी आमची विनंती. 45 दिवसांच्या कार्यशाळेत या महिलांना बेडशीट, दरी, टॉवेल, सोफा कव्हर, कार कव्हर, कॉटन गोधडी, गालिचे आदी तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. तयार आकर्षक वस्तू खादी ग्रामोद्योग मॉल्स आणि विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून संपूर्ण भारतभरातील ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येतात ज्याला ग्राहकांची चांगलीच पसंती मिळते. त्यातही या महिलांनी निर्मित केलेल्या गालिचांची आज देशभरात चांगलीच मागणी आहे. एका मागाची किंमत साधारण 25 ते 30 हजार रुपये मात्र केंद्र सरकारच्या विशेष योजनेअंतर्गत महिलांना 90% सबसिडी अर्थात अनुदानावर हे मशीन उपलब्ध करून दिल्यानं त्यांना ते 2,000 ते 3,000 रुपयांना उपलब्ध होतं. या सर्व प्रशिक्षणानंतर आणि मागाच्या उपलब्धतेनंतर या महिला स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहून आपला व्यवसाय वाढवू शकतात. जो ये मटेरियल बनाती है उनका फेंकने का हो जाता है तो बहुत से लोग जो क्या करते हैं उसको लेके जाते हैं तो इसकी बारीक बारीक रुइयाँ बना लेते हैं. हम लोग उसको ला के जो है इस तरीके से बनाते हैं जो इसकी डिमांड आज जो है हमारे को बहुत है
ये हम लोगों को जो एग्जीबिशन रहती है हम एग्जीबिशनों में भी बेचते हैं गवर्नमेंट की तरफ से, और बहुत सी जगह जो है हम लोग जो है एम्पोरियम है, मॉल्स है नागपुर में या ऑल इंडिया में, उन लोगों के ऑर्डर रहते हैं, बहुत से बायरों के ऑर्डर है हमारे पास, उन लोगों को हम लोग माल सप्लाई करते हैं। सोपे का माल जो है हमारा एग्जीबिशन में बिक जाता है, 15 दिन में हमने एक ट्रक माल बेचते हैं, और ज़्यादा लागत नहीं है और ज़्यादा मेहनत का भी काम नहीं है, सिर्फ इतना है कि 250 रुपये में वो आराम से बिक जाता है। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या उपक्रमामुळे इथल्या महिला उद्योजिका आत्मनिर्भर होऊन एक एक धागा गुंफून आपल्या आयुष्याचा सोनेरी पदर विणतायत। पण या विणकर सेवा केंद्रातून माननीय नितीनजींनी हजारो गावातील लाखो महिलांना आत्मनिर्भरतेचा यशस्वी मंत्र सिद्ध करून दिला। आता याप्रमाणे जर प्रत्येक गावातील महिलांनी हा मंत्र अंगीकारला तर त्यांच्या प्रगतीसह गावांच्या विकासाचाही त्याच शिल्पकार होतील, यात शंकाच नाही।